नमस्कार बाल मित्रांनो, झडपी स्मार्ट एज्युकेशन या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। सेतू अभ्यासक्रम विषय मराठी इंग्रजी गणित इयत्ता तिसरी दिवस 11 या ठिकाणी तिन्ही विषयाचे अभ्यासक्रम एकत्र पाहणार। विषय मराठी ॲ आणि अ या स्वर चिन्हांचे वाचन। बॅट गॅस चॅनल पॅट रॅक बॅग बॅटरी बँक फॅन सॅक ॲना कॅडबरी हॉटेल टीपॉय हॉल रॉकेल मॉल ऑफिस कॉट बॉल पेन कॉलेज नॅपकिन बॉल कॉफी टोमॅटो चॉकलेट सँडल कॅमेरा टॉवेल पॉलिश सॉस जॉन। विषय इंग्रजी लुक ॲट द पिक्चर अँड मॅच द ॲक्शन वर्ड प्रॉपरली। चित्र आणि त्यांच्या कृती यांच्या जोड्या लावा। रन म्हणजे पळणे धावणे। जंप उड्या मारणे। कट म्हणजे कापणे। राईट म्हणजे लिहिणे। मॅच द पेअर खाली क्रियादर्शक शब्द आणि वस्तू दिलेले आहे त्यांच्या योग्य जोड्या लावा। ओपन त्याची जोडी आहे बुक। क्लोज त्याची जोडी आहे आईज। राईट त्याची जोडी आहे लेटर। सिंग त्याची जोडी आहे सॉन्ग। ड्रिंक ची जोडी आहे वॉटर। विषय गणित संख्यावरील क्रिया घटक आहे बेरीज। समीरने 22 झाडे लावली व रोहनने 12 झाडे लावली। दोघांनी मिळून एकूण किती झाडे लावली हे उदाहरण करून पाहू। आता दोन पाट्या फरशा घ्या। दशक व एक घरे आखा। आता पहिल्या बाटीवर दशक दांडे व सुट्टे घेऊन समीरजी 22 ही संख्या तयार करा। तसेच दुसऱ्या पाटीवर रोहनची 12 ही संख्या तयार करून पहिल्या पाटीच्या खाली ठेवा। आता एककाच्या घरातील 2 एकक व 2 एकक एकत्र करतील होतील 4 एकक। त्यानंतर दशक घरातील 2 दशक दांडे व 1 दशक दांडा एकत्र करून 3 दशक दांडे तिसऱ्या उत्तर पाटीवर फरशीवर ठेवा। हेच उदाहरण मनी किंवा नोटांची प्रतीके वापरून करून पहा। खालील उदाहरण मनी वापरून करून बघ। 8 0 मिळवले किती होतील 8। एका झाडावर 3 चिमण्या होत्या। आता त्या झाडावर 0 चिमण्या आल्या तर आता झाडावर एकूण किती चिमण्या आहेत 3। एका माणसाजवळ 85 रुपये होते 0 रुपये मिळाले तर आता त्याच्याकडे एकूण किती रुपये झाले 85 रुपये।